ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीतील कोल्हापूर रोड परिसरातील नागरिक सुविधांपासून वंचित. चौपदरीकरण रस्त्यासह गटारी करण्याची नागरिकातून मागणी. आमदार सुधीर काळगळे यांच्या प्रयत्नातून 25 कोटी सांगली कोल्हापूर रोडला मंजूर झाले. त्यामध्ये 25 कोटीच्या कामा 100 फुटी ते शास्त्री चौक दोन्ही बाजूला गटार मंजूर आहे. 100 फुटी ते आदिसागर मंगल कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूला गटार मंजूर नाही अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कागदोपत्री मिळाली आहे. त्या आधारे चौपदरीकरण रस्त्याबरोबर दोन्ही बाजूला गटार व्हावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगिळे यांच्याकडे सर्व शेतकरी व्यावसायिक व नागरिक यांच्या वतीनं आज करण्यात आली. सांगली कोल्हापूर रोड परिसरात पूर्वजांपासून शेतकरी आहोत. पूर्वीपासून पावसाळ्यात शेतामध्ये पाणी साठून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. कोल्हापूर रोड परिसराचा विस्तार होत असताना शेतामध्ये स्थायिक नागरिक व व्यावसायिक झाले. त्यामुळे 1998 पासून शेतीमध्ये प्रचंड पाणी साठत असल्यामुळे सांगली कोल्हापूर रोडला आमदार व्यंकप्पा पत्की यांच्या फंडातून गटारीची मागणी केली होती. हरिपूर काळीपाट पासून पूर्वेकडे आणि हनुमान नगर पासून पश्चिमेकडे कोल्हापूर रोडला निसर्ग ढाळ आहे. त्यामुळे सर्व परिसरातील पाणी सांगली कोल्हापूर रोडला साठत आहे. काही कालांतराने संपूर्ण कोल्हापूर रोडचा प्रचंड विस्तार झाला असल्याने गटारीची अत्यंत गरज आहे. पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी साठत असून जानेवारी पर्यंत पाणी आटत नाही, त्यामुळे या परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. 2005 आणि 2006 साली आलेला महापूर सांगली कोल्हापूर रोडच्या शेतकऱ्यांना फार हानिकारक होता. त्यावेळी तत्कालीन आमदार मदन पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब गटारीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिला होता. चौपदरीकरणाच्या विस्तारामुळे तो गटारीचा प्रस्ताव रेंगाळला. सांगली कोल्हापूर रोडला प्रचंड विस्तारीकरणामुळे लोकसंख्येच्या आधारे गटर होणं अत्यंत महत्वाचं आहे. 2008 पासून आज अखेर चौपदरीकरणाचं काम रेंगाळलं आहे. मध्यंतरी अपघाताचे प्रमाण वाढत असताना कोल्हापूर रोडवरील सर्व नागरिकांच्या वतीनं रस्त्याची मागणी करण्यात आली. यावेळी या परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी पैलवान संभाजी पाटील सावर्डेकर, सुनील पवार, बाबासाहेब पाटील, वसंत पाटील, विक्रम पाटील सावर्डेकर, उल्हास सूर्यवंशी, गजानन शिंदे, शैलेश भाऊ पवार आणि इतर स्थानिक नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी अमोल पवार, सांगली.